स्वर्गीय कालिदास अहिर यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कमल स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर आणि स्वर्गीय कालिदास अहिर प्रतिष्ठान तसंच मित्रपरिवाराच्या वतीने 12 ऑगस्टला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत 261 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. जैन भवन येथे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या रक्तदान शिबिराचं उद्घाटन दीप प्रज्वलित करून स्वर्गीय कालिदास अहिर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं. यावेळी डॉक्टर राजू सैनाणी, डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित, माजी आमदार संजय धोटे, डॉक्टर अशोक जीवतोडे, हरिश्चंद्र अहिर, जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा, विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेश मोर, दामोदर मंत्री, रवींद्र गुरुले, राजेंद्र अडपेवार यांची उपस्थिती होती. यावेळी हंसराज अहिर आणि मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचं प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. रक्त संक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा अहिर यांनी भेटवस्तू देऊन सन्मान केला. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बघूया त्या संदर्भातली हंसराज अहिर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. या कार्यक्रमात विशेष म्हणजे रक्तदाते आणि रक्तदात्यांचं रक्त जमा करण्याकरता ब्लड बँक आहे. लाईफ लाईन ही नागपूरची लाईफ बँक आहे. ब्लड बँक चंद्रपूर मेडिकल कॉलेजची जी बँक आहे, ब्लड बँक दोन्ही बँकांच्या टेक्निशियन्समध्ये कलेक्शन केलेलं आहे. जवळपास 61 बॉटल 60 बॉटल या ठिकाणी एकत्र झाल्या. आमचा संकल्प होता की दरवर्षी आपण 261 बॉटल दिले पाहिजे, पण पहिल्या वर्षी 261 बॉटल दिल्या होत्या 2006 मध्ये. तेव्हापासून हा कार्यक्रम चालू असताना माझा कार्यक्रम होता. मग या जिल्ह्यामध्ये आता रक्तदान असे कार्यक्रम घेण्यात आले. फार उत्साह जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. या ठिकाणी आम्ही फक्त लोकांना विनंती करतो आणि अशा संख्येमध्ये लोक येऊन या ठिकाणी रक्तदान देत असतात आणि याचा उपयोग आपल्या परिसरातील रुग्णांना होतो. त्यांना गरजू रुग्णांना गरज नसते रक्ताची.